सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकता दोन संघांमध्ये एका साइडला राहील टीम 94 कामन वर्सेस स्वरा 11 राजावली या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय। स्टार्ट ऑफ द मैच पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय हकीम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। पहिले षटक हाताळण्यासाठी हकीम खान हा गोलंदाज आपण पाहू शकतात। ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा। पहिला चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम सुरेख सुपर्ब लेंथ या लाईन सहित यावेळेला गोलंदाजी करताना ही खासियत ही स्पेशालिटी आहे गोलंदाजाची आणि यासाठीच ओळखला जातो हकीम खान गोलंदाज अपकमिंग यंगस्टर। कमी वेळेमध्ये मात्र या गोलंदाजाने सुंदर प्रगती केले तो गोलंदाज हकीम खान आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला पहिला ऑन साइडला सूरजच्या बॅटमधून मात्र एक देखणा फटका पाहायला मिळतो। इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क मॅग्निफिसंट टायमिंग 6 धावा गुड शॉट। सांग तुझा राजा तू मला बनवशील का माझे नावाच तुझे माथ्यावर लावशील। तर धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा चेंडूवर मात्र यावेळेला आपण पाहतोय। दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल षटकार येताना 6 धावा या फलकावर पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय आणि दोन चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा सूरजच्या बॅटमधून निघालेला हा एक दमदार फटका आपल्याला पाहायला मिळाला। एका साइडला प्रसाद भुते आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी आहे स्वरा 11 राजावली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज गोलंदाजी मार्कवर। अप्रतिम सुंदर चेंडू पाहायला मिळाला राहील अन्सारी या यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते 29-6 धावा। षटक क्रमांक पहिला आहे पॉवरप्लेचं बंधन आहे आणि पॉवरप्लेच्या बंधनात हकीम खानला मात्र पहिल्याच चेंडूवर निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला। यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला इन दी एअर चेंडू हवेत आणि अमित कामणकर त्या ठिकाणी कोणतीही चुकी करत नाहीये गुड कॅच फलंदाज बाद बॅक टू द डगआउट एक बिग विकेट सूरजच्या स्वरूपात आपण पाहतोय स्वरा 11 राजावली संघाला। आपल्या भावाची हळद आहे राडा तर झालाच पाहिजे आणि किती दादाची हळद गाजत हॅलो धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 6 धावा 6 रन्स प्रतिम सुरेख चेंडू होता। यावेळेला आपण पाहतोय पूर्णपणे बीट होत आहेत लॉंग स्टॉप रिझनला हा न करता करता 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील। तिसऱ्या दिवसासाठी प्रयत्न असेल का मात्र फिकेपर्यंत यावेळेला आपण पाहतोय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 22 स्वरूपात विरल नायर या ठिकाणी दर्शवत असताना या ठिकाणी उपस्थित होत आहेत। हरिचंद्र म्हात्रे यांचे पुत्र जे आपल्याला पाहायला मिळतात संकेतजी म्हात्रे तदनंतर या ठिकाणी उपस्थित आहेत इतेजी पाटील तदनंतर मोहितजी पाटील आणि आदित्य बच्चा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत उपस्थित होत आहेत। त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत वेलकम 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 आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत। लगातार 3 चेंडूवर 3 षटकार किंवा चौकार येत आहेत तर धनंजय म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी लागलं गेलंय
जे आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये धावांची गती 8 धावा या फलकावर पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये स्वरा 11 राजावली या संघाची स्थिती जर आपण पाहिली तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 या धावसंख्येवर पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 8 धावा राहील शाहिद अन्सारी. शाहिद अन्सारी साहेब एक चांगलं व्यक्तिमत्व नेहमीच गुड स्वभाव या ठिकाणी उपस्थित असतील तर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. मला वाटते त्या स्टँडमध्ये बसलेले आहेत. आपण पाहतोय विराजमान आहेत नमित. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जे मॅन्युअल स्कोरर आहे जेटीसीच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर 8 धावा या फलकावर पाहायला मिळतात. यावेळेला पहिला बॅचेज एंटेकन सुंदररित्या मात्र एका हाताने यावेळेला झेल टिपला गेला. प्रवीण पाटील सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला जातोय आणि पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त होत असताना फलंदाज निलेश नितेश यावेळेला मात्र बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसरा आहे. पहिल्या चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर स्वरा 11 राजावली संघ 2 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर राहील. पुन्हा एकदा अप्रतिम गुड डिलिव्हरी सुंदर चेंडू यावेळेला आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू प्रवीण पाटीलच्या हातामध्ये विसवला गेलाय. कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये चांगल्या प्रकारचं नाव कोरलं गेलंय ते राहील शाहिद अन्सारी आणि खऱ्या अर्थानं कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष त्यांचे पिताश्री आहे शाहिदजी अन्सारी. आज ते पुत्राचं खेळ पाहण्यासाठी पुन्हा एकदा प्रत्येक मैदानात त्यांची उपस्थिती असते आवर्जून आणि एक मोठा पाठिंबा पाहायला मिळतो. यावेळेला मात्र पुलचा फटका आणि सुंदर इथं कोणतीही चुकी करत नाहीये. यावेळेला हर्षद मात्रे गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद होताना दुसरी सफलता प्राप्त करतोय. फलंदाज यावेळेला जीतू बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त गोलंदाजी राहील अन्सारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झालाय. अकबर शेख मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम अकबर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. एक मॅग्निफिसंट लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून ज्याची ओळख थोडस इंजुरीने त्रस्त असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लवकरात लवकर ते बरे व्हावेत हीच मात्र आई जीवदानी चरणी प्रार्थना असेल, आई एकवीरा चरणी प्रार्थना असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 धावा दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8 या धावसंख्येवर. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते राहील अन्सारी. इथे मात्र फलंदाज तग लावून राहत नाहीयेत, सिंगल डबलला विसरलेत आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं की धावांची जी स्थिती आहे ती मात्र कमी प्रमाणात पाहायला मिळते. कारण क्रिकेटमधील बेसिक काय आहे ते मात्र आपण पाहतो, सिंगल आणि डबल, आणि सिंगल आणि डबलला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं नाहीये. यावेळेला पहिलं टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये व्हाईटचा इशारा येताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8 धावा, खूपच 9 धावा या फलकावर पाहायला मिळतात. खूप वेळेनंतर मात्र एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. 1 बाउन्स त्या ठिकाणी दिला जातोय आशुतोष व्यवहार यांच्या माध्यमातून. 2 फलंदाज आहेत, एका साईडला जर आपण पाहिलं तर प्रसादला अजूनपर्यंत स्ट्राईक जास्तीत जास्त मिळालेली नाहीये, एक दावेवर खेळी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येताना लेफ्ट हँड बॅट्समन भूमित स्वतः यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळी आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मात्र हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला गेला. चेंडू सीमारेषा पार चौकार चार धावा वेलकम बाउंड्री. स्वरा इलेव्हन राजावली या संघाची मात्र स्थिती जाणून घेतली तर 13 धावा 13 रन. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या 13 रन्स 13 धावा या फलकावर चेंडू फेकून झाले. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतं. जर बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत तर सुनीलजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी लागलं गेलंय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. चेंडूला मात्र हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या स्वागतासाठी कैलासवासी रेवती मनोज म्हात्रे या स्टँडला मात्र अभिवादन करण्यासाठी चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. जो आपण पाहतोय या ठिकाणी धावांची गती 17 धावा झालेल्या आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होताना आपण पाहू शकताय. मात्र एक चेंडू होऊन जाऊ द्या कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक चेंडू मात्र या वेळेला फेकला जाईल. दुसऱ्या षटकानंतर आपण पाहतोय कंटिन्यूस पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाला. थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होतील बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार राजेशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. थोड्याच वेळात जे आपल्याला पाहायला मिळणार आहेत राजूजी पाटील अर्थातच नाना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होत असताना 17 धावा 8.50 सरासरीने पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. सुंदर अशा वातावरणात आपल्याला पाहायला मिळतात ही स्पर्धा. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. धावसंख्या 17 धावा. थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व रावजीजी पाटील अर्थातच आपण पाहतो तुम्हाला सर्वांचे लाडके नाना या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीने 4 चांद लागले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 17 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण संकेत म्हात्रे त्यांच्या समवेत असतील. जय्यत तयारीसाठी मात्र आपल्याला स्वागतासाठी सज्ज आहेत राजूजी पाटील अर्थातच तुम्हाला सर्वांचे लाडके नाना या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आमदार चषक या नावाने जास्तीत जास्त स्पर्धा खेळली जाते. 2021 हे टायटल आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगले फ्लॅग लहरले जात आहेत बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना द ग्रेट मराठा जूचंद्र आणि अंकुश स्मृती दत्ताळी जूचंद्र हितेंद्र भोईरपाती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अंकुश स्मृती दत्ताळी जूचंद्र एका साईडला द ग्रेट मराठा जूचंद्र आपण पाहतोय. मोहनदादा पाटील यांचा संघ पाहायला मिळेल. त्यांचा संघ मात्र अंतिम 4 चे दरवाजे तुटवले गेलेत ते नाईटच्या स्पर्धेमध्ये. आमदार चषक अमित दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा पाहायला मिळते. आज ते सामने आपल्याला पाहायला मिळतील. गावदेवी धानी असेल तदनंतर फ्रेंड्स 11 मीरा रोड असेल आणि उत्तन बॉईज उत्तन असे 4 संघ पुढे येताना पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. अॅक्युरेट आणि धावसंख्या 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. महेंद्र कांबळी अर्थातच गोट्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. खूप चांगल्या प्रकारचा प्रवास त्याच्या कामन संघामध्ये राहिलाय. मध्यंतर बॅड पॅच सुद्धा आले होते परंतु हार मानली नाही. पुन्हा एकदा अकबर शेख यांनी मात्र त्यांना चान्स दिले गेले. प्रवीण पाटील यांनी त्यांना चान्स दिले. खऱ्या अर्थानं आपण पाहतो आणि आता मात्र यावेळेला आपण पाहतोय महेंद्र कांबळे एक त्या रिदम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी डेड बॉल पंच घोषित करतायत. विरल नायर अनिर्णित चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला पाहिलं खूपच बाहेर असल्या कारणानं मात्र चेंडू यावेळेला आपण पाहतोय व्हाईटच्या इशाराने. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळतंय.
18 धावा 18 रन्स वरती बोर्ड लागला होता. चेंडू जर आपण पाहिले तर तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्वैर मारा या ठिकाणी केला गेलाय. या वेळेला पुन्हा एकदा स्वैर मारे या ठिकाणी आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. व्हाईटच्या इशाऱ्याने ज्या पद्धतीने आपण पाहतोय ज्या फेअर डिलिव्हरी आपल्याला अधिक पाहायला मिळतात आणि धावांची गती फलकावर जर आपण पाहिली तर धाव संख्या 19 धावा. दोन संघ प्रवीण पाटील काहीतरी दिलासा देण्यासाठी मात्र या ठिकाणी आपल्या पार्टनरला पाहायला मिळतोय. प्रवीण पाटील यंदाच्या वर्षात काय मॅन ऑफ द सिरीज मात्र जबरदस्त ज्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात ऍज अ कॅप्टन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय चांगल्या रिदम मध्ये आहे. यावेळेला ऑन साईडला हिटमॅन रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलंय खरं, परंतु यावेळेला कोणतीही चुकी करत नाहीये. मिस्टर हर्षद मात्रे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कॅच नंबर 2 फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते एकंदरीत 19 धावा 19 रन्स वरती बोर्ड लागल्या आहेत. बहुजन विकास आघाडी ससू नवघर पुरस्कृत आमदार चषक 2021 हे शानदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. खूप छान पद्धतीने कटआउट्स चांगले बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. बसण्याचा आसरा असणारे स्टँड आपण पाहू शकतायत. या रन रन त्या रखरखत्या उन्हामध्ये आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला आलेले आहेत. पहिला सामना आपण पाहिला तर पहिला सामना मात्र एमसीसी मालजीपाडा संघाने विन ठरला गेला. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा समन्वय झाला नाही. सरळ चेंडू मात्र यावेळेला विसावला गेलाय. राहील अन्सारी च्या हातामध्ये डॉटच्या माध्यमातून चेंडूचे सांगता होत असताना थोडस मिसटायमिंग झालं होतं पूर्णपणे. आणि धावांची गती फलकावर 19 धावा. षटक क्रमांक 3 आहे. तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत. 2 चेंडूचा खेळ झालाय या ठिकाणी आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय उपस्थित होताना एक चांगलं व्यक्तिमत्व राजीवजी पाटील अर्थातच नाना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटचा यावेळेला आपण पाहतोय. पॅडवर जाऊन चेंडू आदळतोय आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहू शकता ज्या पद्धतीने फलंदाज बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन लेग बिफोर विकेट या ठिकाणी मात्र पायचित पकडलं गेलं आणि फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. दोन मिनिट सामना थांबवायचा आहे. आमदार चषक 2021 मध्ये आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी ससू नवघर पुरस्कृत आमदार चषक 2021 हे शानदार बहारदार असं आयोजन नियोजन पाहुण्यांची मात्र यावेळेला आपण पाहतोय. मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटवरचा अफाट जिवाळा सातत्याने प्रेम करणारं व्यक्तिमत्व विसार वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील साहेब अर्थातच नाना या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. या क्रीडा नगरीमध्ये त्यांच्या जय्यत तयारीसाठी मात्र संकेत मात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. सुनीलजी मात्रे साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. धनंजी मात्रे साहेब आपण पाहतोय. संकेत मात्रे मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले राजूजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला सर्वांचे लाडके नाना या ठिकाणी आपण पाहू शकतात उपस्थित होत आहेत या क्रीडा नगरीमध्ये. वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर म्हणून ज्यांची ओळख क्रिकेटवरचा जिवाळा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. आणि या आमदार चषक 2021 मध्ये नाना आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. तसेच त्यांच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय माजी नगरसेवक सुनीलजी आचोळकर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या समवेत विजयजी जाधव या ठिकाणी एक बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. वेलकम नाना, आपलं हार्दिक स्वागत या मुख्य मंचावर. बहुजन विकास आघाडीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजूजी पाटील साहेब नाना या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम 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 आपलं हार्दिक स्वागत. पोईसर संघाने निवडून आला अप्पांचा लाडका शिट्टीवाला पोईसर संघाने निवडून आला आमदार राजेश पाटील दादा गावा गावात फेमस झाला आमदार राजेश पाटील दादा गावा गावात फेमस झाला राजेश पाटील दादा गावा गावात फेमस झाला आमदार राजेश पाटील
स्टार्ट ऑफ द मॅच या वेळेला आपण पाहतोय मुख्य मंचावर चार चांद लागले जात आहेत. आदरणीय सन्माननीय वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर आदरणीय सन्माननीय जी आपल्याला पाहायला मिळत आहेत राजूजी पाटील नाना या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मुख्य मंचावर चार चांद लागले जात आहेत. ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र या वेळेला चेंडूला वळवलं गेलंय. एक धाव अर्जित केली जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर दुहेरीने या ठिकाणी जाऊन पोहोचते. आदरणीय बहुजन विकास आघाडीचे रोमन साहेब या ठिकाणी आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नानांच्या माहितीसाठी हा सामना जो पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करतायत स्वरा इलेव्हन राजावली हा संघ आणि राहील टीम 94 कामण हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करतोय. या वेळेला मात्र आपण पाहतोय सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फेकून दिलंय ऑन साईडला. सुंदर दमदार फटका 6 धावा गुड शॉट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 27 धावा 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सुंदर फटकेबाजी स्वरा इलेव्हन राजावली संघाच्या बॅट मधून धावा मात्र खोराने वाहत आहेत. यावेळेला मात्र यष्ट्यांच्या वरून चेंडू थोडासा बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय शॉर्ट गली रिझन मध्ये. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. बॅटने खेळला गेला होता आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना स्वरा इलेव्हन राजावली या संघाची 28 धावा. या षटकामध्ये विचार केला तर 13 धावा खर्च केल्या गेल्या त्या राहील महेंद्र या गोलंदाजाने महेंद्र कांबळी याने. मात्र राहीलने 9 धावा दिल्या आणि हकीमने मात्र 6 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते आपण पाहू शकतात 28 या धावसंख्येवर 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. सुंदर अशा वातावरणात आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळतोय. आमदार चषक 2021 माध्यमातून बहुजन विकास आघाडी ससू नवघर पुरस्कृत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2021 3 षटकांचा खेळ स्वरा इलेव्हन राजावली हा संघ जाऊन पोहोचते 28 धावांवर 9.33 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना द ग्रेट मराठा जूचंद्र आणि अंकुश स्मृती दत्ताळी जूचंद्र या दोन संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. सुंदर अशा वातावरणात स्पर्धा सुनीलजी आचोळकर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. टी शर्टची जी व्यवस्था केली गेली माजी नगरसेवक या ठिकाणी आपण पाहू शकतायत रोमन साहेब. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र खूपच बाहेर होता आणि पंच मात्र वळतायत. या ठिकाणी आशुतोष व्यवहारे व्हाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते 29 धावा 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले आतापर्यंत 0 कारण हर्षदच्या या आतकंड्यामधून पहिला चेंडू अवांतर स्वरूप आहेत आपल्याला पाहायला मिळतो. हर्षद मात्रे कामण संघातून बिलॉंग करताना आपण पाहतोय. अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या दिवसाची प्रयत्न असेल का प्रवीण पाटील. थोडेसे मात्र यावेळेला फंबलिंग होत आहेत. थोडासा मिसफील्डचा फायदा मिळाला आणि प्रतिस्पर्धी संघाने मात्र यावेळेला त्याचा फायदा उचलत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करताना स्वरा इलेव्हन राजावली हा संघ जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवर. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतो कामणचा संघ जो राहील टीम 94 कामण हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं. उजव्या हाताने हर्षद मात्रे यावेळेला पहिला आतमध्ये येणारा चेंडू सुंदर कलात्मक चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने मात्र बोटांमधील जादू दाखवली या चेंडूवर थोडासा हलकासा स्विंग मिळाला आणि ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पिच होत असताना आतमध्ये येणारा चेंडू फक्त फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 32 धावा 32 रन्स चेंडू फेकून झाले ते 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 धावा. अप्रतिम सुरेख टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. मॅग्निफिसंट बॉलिंग सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. 3 चेंडूच्या एकंदरीत समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. हर्षद मात्रे एका साईडला रवी वाघमारे द ग्रेट मराठा जूचंद्र संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर राहील अन्सारीच्या हातामध्ये हा झेल आणि सुटतोय. कॅच ड्राफ्ट होताना आपण पाहू शकाल त्या ठिकाणी जीवनदान मिळालंय ते फलंदाजाला आणि एकेरीने धावसंख्या. बहुजन विकास आघाडीच्या आपण पाहतोय लोकप्रिय आमदार विद्यमान आमदार आपण पाहतोय राजेंद्रदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील. आज पूर्णपणे 4 चांद लागले जात आहेत या मुख्य मंचावर.
नुकतच आपण पाहिलं आदरणीय श्रुत राजूजी पाटील तुमामा सर्वांचे लाडके नाना या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळाले, उपस्थित आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। सुंदर फटका आहे चेंडूला, मात्र यावेळेला आपण पाहतोय चेंडू सरळ निघून जाईल। स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, ब्युटिफुल टायमिंग, सहा धावा, गुड शॉट। थँक्यू। जबरदस्त प्रहार तुषार सातव्या क्रमांकावर आलाय। याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा, हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे। आणि त्यामधला मात्र तुषार यावेळेला सुरेख फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय। एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट मध्ये येतोय। तत्पूर्वी दोन धावा, यष्टना चेंडू जाऊन आदवतोय, तीन धावा काही रुकू शकणार नाही आहे। चौथ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत अंडरआर्म फेकी केली जाते। तत्पूर्वी फलंदाज बेल सोडवली जाते, अर्थातच फलंदाज बाद होताना तीन धावा येत आहेत। तिहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा, 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष समोर असेल। द ग्रेट मराठा जूचंद्र आणि अंकुश स्मृती दत्ताई जूचंद्र, चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस या ठिकाणी करण्यासाठी यायचंय। आपण टॉस रवी आपण यायचं, यतेंद्र भोईर आणि रवी या ठिकाणी टॉस या आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील तुमामा सर्वांचे लाडके नाना यांना मी विनंती करेन की साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करावा। एका साईडला सिम्बॉल आपण पाहतोय बहुजन विकास आघाडीचं शिटी आणि एका साईडला आमदार चषक असं मात्र मिळतोय। शिटी आणि आमदार चषक असं मात्र मुखातून या ठिकाणी हितेंद्र भोईर शिटी आणि यावेळेला या शिटी आलेला आहे। थँक्यू व्हेरी मच। तर हितेंद्र, नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण स्वीकारताना प्रतिस्पर्धी संघाबरोबर बरेच वेळा खेळलेले आहात, तर चार षटकांमध्ये काय कॅल्क्युलेशन असेल की किती धावांपर्यंत रोखण्याचा माणूस असेल आपला? 40। आणि त्यासाठी तुमचे 3 ते 4 असे ट्रम्पकार्ड गोलंदाज भरोशाचे? कैवल्य आहे, कुणाल आहे, मी आहे, बंधू आहे, निखिल आहे, नक्कीच पर्याय म्हणून सुद्धा आहेत। आमदार चषक, इथे आल्यानंतर कशी प्रसन्नता वाटते आणि या स्पर्धेचं मनोगत, या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण, आयोजकांचं धन्यवाद कसं व्यक्त करतील? नक्कीच या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार राजेदादा पाटील, त्यांच्या समवेत काशीनाथ दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत। त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया। आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम 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 काशीनाथ दादा पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि राजेदादा पाटील आपलं हार्दिक स्वागत। रवी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील। आमदार राजेश पाटील दादा गावा गावात फेमस झाला, आमदार राजेश पाटील दादा गावा गावात फेमस झाला, राजेश पाटील दादा गावा गावात। थँक्यू वेलकम बॅक। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहतोय 42 धावा, 43 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय, ते मात्र कामण संघासमोर राहील टीम 94 या संघासमोर आपण पाहतोय। नुकतेच आगमन झालेले आजच्या दिवसामध्ये ग्रँड फिनाले मध्ये आपण पाहू शकतायत, मात्र पाहुण्यांची बांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते, कारण वेळ कोणाला मिळत नसतो, वेळ काढावा लागतो आणि ते वेळ काढून मात्र या ठिकाणी प्रमुख अतिथी उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत राजूजी पाटील, अर्थातच तुम्हाला सर्वांचे लाडके नाना। तसेच आपण पाहतोय विद्यमान आमदार राजेशदादा पाटील, काशीनाथदादा पाटील, सुनीलजी आचोळकर साहेब, रोमान साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, विजयजी जाधव या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण पाहतोय आयोजक सुनीलजी म्हात्रे साहेब, तदनंतर आपण पाहिलं तर धनंजय म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्वांचं मनपूर्वक हृदयापासून खूप खूप धन्यवाद। या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत, तर दोन संघांमध्ये 43 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय हे सामन्याचं समीकरण। खूप छान पद्धतीने मात्र निलेश अरविंदकर कॅमेरा वर्क, हरेश पाटील बिझी आहेत, प्रत्येक चेंडू कॅप्चर करावा लागतो त्यांना,
बिझी असताना आपण पाहू शकतायत खूप चांगल्या प्रकारचा ड्रोन कॅमेराच्या द्वारे आमच्या मॉनिटरवर ऑन स्क्रीनवर टीसीपीच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतायत लुक पाहायला मिळतोय. चार षटकांमध्ये 43 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात एका साईडला प्रवीण पाडेसारखा मॅन इन फॉर्म असा खेळाडू पाहायला मिळतोय कामण या संघातून बिलॉंग करताना यंदाच्या वर्षात मॅन ऑफ द सिरीज खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर एका साईडला अमित कामणकर गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर दिनेश गोलंदाजी मार्कवर येतोय. कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते त्याचं कारण असतं दडपण आणि ते दडपण न घेताना गोलंदाज फलंदाज हे मात्र सुरेख पद्धतीने कामगिरी निभावताना पाहायला मिळतात. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. पहिलं षटक हाताळण्यासाठी दिनेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सामना करेल प्रवीण पाटील. आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग असावं लागेल कारण जेव्हा जेव्हा तुम्ही गुणवत्ता सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये तेव्हा मात्र तुम्हाला चांगला खेळाडू म्हणून गृहित धरलं जातं. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. पहिलाच चेंडू मात्र यावेळेला फेकण्यासाठी सज्ज होतोय दिनेश. पहिला चेंडू मॅन इन फॉर्म का आहे याचं परिपूर्ण मात्र यावेळेला दर्शवत असताना एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेधून निघून जातोय. क्रॅकिंग स्ट्रोक 4 धावा ग्लोरियस शॉट चौका. साहेब धुरंदर आहे ते एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहे ते एक नंबर थँक्यू थँक्यू. एक चेंडूवर पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 4 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या प्रकारचं मात्र यावेळेला आपण पाहतोय दमदार चौकार या ठिकाणी येत असताना प्रवीण पाटील आय एम ऑलवेज रेडी असं म्हणत असताना या ठिकाणी आपण पाहतोय चौकार आणि स्वागत केलं जातोय दिनेशच्या गोलंदाजीवर. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सुंदररित्या मात्र चेंडूला वळवला गेला या ठिकाणी आपण पाहतोय सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना 4 षटकांमध्ये 43 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं आणि पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओढतो विकेटचा मारा करण्यासाठी. यानंतर होणारा सामना द ग्रेट मराठा जूचंद्र वर्सेस अंकुश स्मृती दत्ताळीस जूचंद्र या दोन संघांमध्ये. अप्रतिम ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग क्रिकेटचं क्लास दर्शवत असताना प्रवीण पाटीलच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते 19 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता झेल खूप महत्वपूर्ण आणि यावेळेला वीरेंद्र मात्र आपण पाहतोय झेल सुटतोय आणि प्रवीण पाटील येणाऱ्या चेंडूंमध्ये जरूर याचा काहीतरी परिणाम मात्र सोसावा लागेल त्याचं भुगतान काहीतरी करावं लागणार आहे येणाऱ्या चेंडूंमध्ये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 7 धावा चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा या फलकावर पाहायला मिळतात कारण प्रवीण पाटील या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर आहे प्रवीण पाटील या खेळाडूकडे तेवढी क्षमता आहे आणि म्हणूनच अनेक मैदान मात्र ज्याचे स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीवर गाजवले गेलेत. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी पंचांकडे दाद मागितले गेले होते पंच मात्र यावेळेला सहमत नाही आहेत. विरल नायर लेग बायचा इशारा करतायत धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ते 8 या धावसंख्येवर 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला आहे आणि पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय 8 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये किशोरजी पाटील जयचंद्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा दिनेश. यावेळेला बाउन्स केला गेला होता सुंदररित्या मात्र चेंडूला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला होता तरी सुद्धा चेंडू सीमारेषा पार चौकार येताना पाहायला मिळतोय. जोखीम पत्करली गेली होती आणि यश प्राप्त होत असताना आपण पाहतोय फलंदाजाच्या माध्यमातून चौकाराच्या स्वरूपात आणि चौकार आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती राहील टीम 94 कामण या संघाची 12 धावा 12 रन्स. गरीब जन तेला लाभला कई वारी आपल्या हितेंद्र
आहे आदाच न्यारी हे सहान थोर दादाला लोक मानी ती सारी हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आप्पा आहे असा खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहे ते एक नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर थैंक यू वेलकम बैक. धावन की गति जर आप 12 धावा या फलकावर अपने पहाय मिलता है. अप्रतिम चांगल सॉन्ग अपन पहतो आदरणीय सन्म्मा लोकनेते हितेंद्रजी ठाकुर तुम्हारा सर्वे लड़के अप्पा यहाँ मार्गदर्शनाखा प्रेरणास्थाने आज एक एक कार्यकर्ता घड़ता खेड़ पाड़ अपने पहाय मिलते अपन नेहम्मीच मुखात निकत प्रथम माजा कार्यकर्ता. धावन की गति जर आप पाली तो 12 धावा या फलकावर अपने पहाय मिलता है. खूब छान पद्धति खेल मैदान आत मे सुरू है. आमदार चषक 2021 च्या माध्यमातून आपण पाहतोय कामणचा संघ मात्र आता रिदम सहित फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अमित कामणकर एका साइडला प्रवीण पाटील सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे जितू गोलंदाजी मार्कवर सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. पंच डेड बॉल घोषित करतायत. षड क्रमांक पहिला आपण पाहिला 12 धावा आल्या कामण या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली स्टार्ट अगदी योग्य रीतीने पाहायला मिळाली. यावेळेला पाहिलं सुंदररित्या मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलं गेलं स्वीपर कव्हर मध्ये. चेंडू सीमारेषा पार निघून जाईल चौकार. 4 धावा गुड शॉट. अमित कामणकर इम्प्रोवायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा येतात. धावन की गति जर आप पाली तो धाव संख्या फलका 16 धावा. चांगल आयोजन संकेत सुनील मात्रे केवल मात्रे असतील. या सर्व आयोजक जेवड़ कौतुक कराव तेवड़ कमीज है. अप्रतिम शफल खूब होते कारण ये पहाय मिला. जितू का हा चेंडू अपन पहात सरल चेंडू निगुन जो यष्टी रक्षक हाथ मे 16 धावा या फलका विजया 27 धावान लक्ष्य अल चेंडू है तुम्हारे जवर जवर आप पहतो 16 चेंडू आते 16 चेंडू मे 27 धावा. सोळा चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 27 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वर येताना आपण पाहू शकतायत मिस्टर जितू. टप्प्यानंतर थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 17 धावा 17 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आमदार चषक 2021 चा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला दिवस खऱ्या अर्थाने बालकुम या संघाने वर्चस्व गाजवलं. दुसरा दिवस आपण पाहिला तर जितू पॅकर्स नवकर या संघाने गाजवलं. यावेळेला मात्र प्रवीण पाटीलचा मिस टायमिंग इन दी एअर. चेंडू हवेत आणि सूरज कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट प्रवीण पाटीलच्या स्वरूपात मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित झालेले प्रमुख अतिथी या स्पर्धेच्या माध्यमातून अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. राजीवजी पाटील अर्थातच मामा सर्वांचे लाडके नाना. विद्यमान आमदार राजीदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. काशीनाथ दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना अमित कामणकरचा हा फटका सुंदर टायमिंग सहित मात्र टक्कन आवाजाला अर्थातच स्वीट टायमिंग सहित इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. आपला हितेंद्र अप्पा साहेब आहे हिम्मतवाला. वेल प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्चा मनाचा अप्पा आहे लय दिलवाला. नेहमी हक्कासाठी लढला साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय
जय जयकार हितेंद्र ठाकुर साहेब धुरंदर आहे ते एक नंबर। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 23 धावा सुपर टायमिंग सहित। मात्र अमित कामणकर ज्यासाठी ओळखला जातो विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्या अनुषंगाने मात्र हा फलकावर 6 धावा येत असताना सुपर टायमिंग सहित मात्र चेंडूला वळवलं गेलं 23 धावा या फलकावर। या चेंडू नंतर आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत। प्रमुख अतिथींचा आपण यथोचित स्वागत सन्मान करूया। यावेळेला व्हाईटचा इशारा स्वैर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय। खूप छान पद्धतीने मात्र डिलिव्हर्ड केला गेलेला नाहीये आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 24 धावा या फलकावर। विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय 18 धावांचं लक्ष हे समोर असेल। एकोणावीस धावांचं लक्ष असेल यावेळेला। स्क्वेअर ऑफ द विकेट सुपर टायमिंग ग्लोरियस शॉट चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल। स्टॉप केला जातोय चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये। तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा। वेलकम निखिलजी पाटील हितेश भोईर हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडानगरीमध्ये। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 26 रन 26 धावा या आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत। लक्षात असू द्या फलंदाजांना 12 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा 17 धावांचं लक्ष असेल। 12 चेंडू 17 धावा कामण संघाला विजयासाठी। या आपण प्रथमतः या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपण पाहतोय। आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील तुम्हाला सर्वांचे लाडके नाना यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात। सुनीलजी म्हात्रे साहेब 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावा 43 धावांचं लक्ष आहे। सव्वीस 12 चेंडू 17 धावा या पण आदरणीय सन्माननीय नाना यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत। वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम माजी महापौर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत राजीवजी पाटील साहेब नाना यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय। माईची उबदार शाल आणि तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून एक सुंदर सन्मान चिन्ह आमदार चषक 2021 च्या माध्यमातून आपण पाहतोय। अप्रतिम आपण पाहतोय सुनीलजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नानांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। या स्पर्धेची आठवण म्हणून आमदार चषक त्यांचे सुपुत्र सुनील म्हात्रे यांचे सुपुत्र संकेतजी म्हात्रे या ठिकाणी पाहायला मिळतात। या दोन हस्तींच्या माध्यमातून आपण पाहतोय एक मोठी हस्ती आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी उपस्थित आहेत। धन्यवाद नाना आपण आलात अमूल्य वेळ दिलाय या स्पर्धेला खूप खूप धन्यवाद। त्यानंतर विद्यमान आमदार राजेदादा पाटील मी संकेत म्हात्रे यांना विनंती करेन की राजेदादा पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं। दरम्यान चौकार येतोय की नाही मात्र वेल फिल्डिंग सूरज सुपर्ब गणेशश्याम म्हात्रे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेदादा पाटील विद्यमान आमदार बहुजन विकास आघाडीचे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय। मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सुंदर सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। धन्यवाद राजेदादा पाटील साहेब आपण आलात अमूल्य वेळ दिल्या या स्पर्धेला खूप खूप धन्यवाद। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत नेहमीच क्रिकेटवरचं जिव्हाळा प्रेम कोपरी गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व काशीनाथ दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। काशीनाथ दादा आपणास विनंती करेन आपण समोर यावं। मी श्याम म्हात्रे यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान करावं। धावांची गती झालेली आहे ती मैदानीच्या आतमध्ये आपण पाहतोय। 32 धावा विजयासाठी लक्षात असू द्या 11 धावांचं लक्ष आहे कामण संघाला। त्या ठिकाणी संकेतजी म्हात्रे या स्पर्धेचे प्रायोजक खूप मेहनत या स्पर्धेला ज्यांनी घेतलेली आहे आणि काशीनाथ दादा पाटील यांना मात्र या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि मायेची उबदार शाल या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जातोय। धन्यवाद काशीनाथ दादा पाटील। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी ज्यांनी टी शर्टची व्यवस्था केली सुनीलजी आचोळकर साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत माझे नगरसेवक। मी संकेत म्हात्रे यांना विनंती करेन या स्पर्धेचे प्रायोजक की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावं। मी प्रवीण म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रवीणजी म्हात्रे यांना विनंती करेन की सुनीलजी आचोळकर साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावं। हे सर्व आपण पाहतोय बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून। यावेळेला जर आपण पाहिलं तर अमित कामणकर शफल झालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय चेंडू सीमारेषा पार तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय 4 धावांकरता गुड शॉट। प्रिय सर्व या ठिकाणी अतिथींचं स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात
आला अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि या भारतीय संस्कृतीचा वारसा असता गायत आपण जोपासतोय. या ठिकाणी रोमन साहेब या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे यतीचे स्वागत सन्मान या आपण करूया. रोमन साहेब या ठिकाणी अमूल्य वेळ देत आहेत. स्थिती अशी आहे कामण संघाची 40 धावा झालेल्या आहेत 40 रन्स. या बोला ऑन साइडला स्टाइलिश फिनिश होईल का ग्लेन मॅक्सवेल विराट कोहली हार्दिक पांड्या कॉपी बुक स्टाईल मध्ये आणि खऱ्या अर्थानं हिट मॅन रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र यावेळेला या सामन्याला फिनिश केलं गेलंय ते अमित कामणकर यांनी. गुड बॅटिंग रोमन साहेब या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे आपल्याला पाहतोय. रोमन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यतीचे स्वागत सन्मान या ठिकाणी संकेतजी मात्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येत आहे. कामन संघ मी विनंती करेन हँडशेक करायचं आहे कृपया करून आपण या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने मैत्रीपूर्ण संबंध जपावेत एक आपण या स्पर्धेला इंटरनॅशनल लुक देतोय. तर अप्रतिम आपण पाहिलात खूप छान पद्धतीने मात्र अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती जपली जाते आणि या भारतीय संस्कृतीचा वारसा हा असता गायत आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन राहील टीम 94 कामन. नायकावरून मात्र या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ जे कार्यकर्ते पाहायला मिळतात निवृत्ती साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यतीचित स्वागत सन्मान आपण या करूया. या स्पर्धेची शोभा मात्र या ठिकाणी जरूर वाढवले 4 चांद लागले जात आहेत कारण आजकालच्या जीवनामध्ये वेळ कोणाला मिळत नसतो अमूल्य वेळ काढावा लागतो आणि ती वेळ काढून मात्र या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय.